जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि फुल खतरनाक व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भाऊनो, आजचा व्हिडिओ एकदम विशाड फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे, कारण तो भाऊनो आपण व्हिडिओ बर्थडे एडिटिंग वरती बनवलेला आहे। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे। बरं का भाऊनो, तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हवे असेल तर तुम्ही भाऊनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। तिथे भाऊनो तुम्हाला पिनड मेसेज मध्ये अलर्ट मोशन मोड एपिकची भाऊनो लिंक भेटून जाणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक भाऊनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाणार आहे। त्यासोबतच भाऊनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे। व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाड व्हिडिओ झालेला आहे भाऊनो, तर भाऊनो लाईक तर नक्कीच झाली पाहिजे आणि भाऊनो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे, कारण अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो। त्यासोबतच भाऊनो, आपल्याला जर का इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भाऊनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे। भाऊनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक भाऊनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून भाऊनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा भाऊनो। तर चला भाऊनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। Hey, y'all come look at this. साले भाई है तू मेरा, अगर कोई भी आड़े आया तो मार मार के कर दूंगा ढेर। और एक चीज याद रख, इस जंगल में हम दो शेर। नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है मैं। चल घर चलती हो ओके। तर चला भाऊनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेट मार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि ते लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे भाऊनो दिसून जाईल। तर भाऊनो इथे तुम्ही बघू शकताय, याच्यामध्ये मी तुम्हाला भाऊनो रेडबीट ॲड करून दिले। तर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊनो इथून सिंपल आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जे आपण ऑडिओ सॉंग यूज करणार आहे ते फक्त भाऊनो आपल्याला सिंपली ॲड करायचं आहे। आणि त्याच्यासाठी भाऊनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन भाऊनो आपलं जे ऑडिओ सॉंग आहे ते फक्त भाऊनीतून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर भाऊनो ही वायर क्रिएशनची लेअर इथून भाऊनो डिलीट करायची आहे आणि आपण इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। याच्यानंतर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊनो आपल्याला एक लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे जो मी तुम्हाला भाऊनो आपल्या वेबसाईटवरती दिलेला आहे। तिथून तुम्ही भाऊनो फक्त डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला मटेरियलचा फोल्डर भाऊनीतून सिलेक्ट करायचा आहे आणि तो लिरिक्स व्हिडिओ भाऊनो तिथून ॲड करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता भाऊनो मी लिरिक्स व्हिडिओ भाऊनीतून ॲड करून घेतलेला आहे। तर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊनो लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर भाऊनीतून थोडंसं पुढे यायचं आहे, म्हणजेच आपल्या फर्स्ट स्पीडवरती यायचं आहे। फर्स्ट स्पीडवरती आल्यानंतर भाऊनो लिरिक्स व्हिडिओच्या मध्येच भरून इथे तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ दिसेल, त्यानंतर इथे पण दिसेल, पण या दोन बीटच्या मध्ये पूर्ण तुम्हाला ब्लँक दिसेल। तर भाऊनो इथे आपल्याला एक इमेज ॲड करायची, त्याच्यासाठी भाऊनो आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपली जी इमेज आहे ती भाऊनो फक्त आपल्याला इथून ॲड करायची। तर भाऊनो आपण इमेज ॲड करूया आणि त्याच्यानंतर भाऊनो थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भाऊनीतून ट्रिम करायची, त्याच्यानंतर इथून थोडंसं फुडायचं आहे। फुडे आल्यानंतर भाऊनो आपला लिरिक्स व्हिडिओ तो परफेक्ट सेटच झालेला आहे। तर भाऊनो लिरिक्स व्हिडिओ संपल्यानंतर इथून पुढेसुद्धा भाऊनो आपल्याला इमेजेस ॲड करायचे, त्यासाठी भाऊनो आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली फर्स्ट इमेज भाऊनीतून ॲड करायची आहे आणि थ्रेडआउटवरती जाऊन फिल स्क्रीन करून नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन राहिलेली इमेज भाऊनीतून ट्रिम करायचे। अशाच प्रकारे भाऊनो आपल्याला व्हिडिओमध्ये ज्या भाऊनो इमेजेस आहेत त्या सगळ्या भाऊनो ॲड करायचे आहेत। दोन बीटच्या मध्ये भाऊनो बरोबर आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत। तर भाऊनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत भाऊनो व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भाऊनो अशा प्रकारे आपण दोन बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर भाऊनो इथे तुम्ही बघू शकताय, तुम्ही सुद्धा भाऊनो अशाच प्रकारे दोन बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊनो इथून थोडंसं पुढे यायचं आहे। तर भाऊनो इथे पण आपण भाऊनो एक इमेज ॲड केलेलं आहे, तर इथे भाऊनो आपल्याला त्याच्या मागच्या बीटवरती यायचं आहे जिथून भाऊनो आपण इमेज ॲड केलेली आहे। आणि त्याच्यानंतर भाऊनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून तुम्हाला एक पार्टिकल व्हिडिओ भाऊनो मी दिलेला आहे, तो फक्त भाऊनो ॲड करायचा आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन तो राहिलेला व्हिडिओ भाऊनीतून ट्रिम करायचा आहे। त्याच्यानंतर भाऊनो ब्लीडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि लाईटनवरती क्लिक करून सिम्पली भाऊनो फक्त स्क्रीन करायचं आहे। तर भाऊनो तो व्हिडिओ जो काय तुम्हाला तो काय अशा प्रकारे भाऊनो दिसून जाईल। तर भाऊनो याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊनो सिम्पली फक्त भाऊनो आपण जिथून इमेजेस ॲड करायला स्टार्ट केलेलं आहे म्हणजेच आपला लिरिक्स व्हिडिओ भाऊनीतून संपतोय, तर इथून पुढेसुद्धा भाऊनो आपण इमेजेस ॲड केले। तर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन भाऊनो आपली जी ब्लॅक पेन जी आहे ती भाऊनो ॲड करायची आहे जी तुम्हाला भाऊनो मटेरियलमध्ये मी दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर भाऊनो मोवन ट्रान्सफॉर्मेशनवरती क्लिक करून भाऊनो याची साईज थोडीशी भाऊनो वाढवून घ्यायची आहे।
एवढी अशी भावना आपण साईज ठेवूया. त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन एकदम भावना शेवटी यायचं आहे आणि ती भावना PNG शेवटपर्यंत खेचून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा भावना आपल्या त्या बीटवरती यायचं आहे जिथून भावना आपण इमेजेस ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर भावना आपल्या प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावना ही जी भावना PNG मी तुम्हाला दिलेली आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ती फक्त भावना ॲड करायची आहे आणि मोआ ट्रान्सफरेशनवरती येऊन मधोमध भावना ही खाली खेचून घ्यायची. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावना ती PNG खेचून घ्यायचे. तर याच्यानंतर भावना आपल्याला काय करायचं आहे तर सिम्पली भावना आपल्याला एक लोगो ॲड करायचा आहे आणि त्यासाठी भावना आपल्याला प्लसवरती क्लिक करून भावना मीडियावरती जाऊन आपला जो भावना लोगोचा फोल्डर आहे तो भावना सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. आता आपण या लोगोची भावना साईज थोडीशी कमी करूया. एवढ्याशी भावना साईज ठेवायचे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे बरोबर मधोमध भावना लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावना आपला लोगो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भावना आपल्याला काय करायचं आहे तर सिम्पली भावना आपण जे इमेजेस ॲड केले त्यांना फक्त भावना आपल्याला शेकीपॅड द्यायचं आहे आणि त्यासाठी भावना आपल्या शेकीपॅड प्रेझेंटचा जो प्रोजेक्ट आहे तो भावना इम्पोर्ट करायचा आहे ज्याची लिंक भावना तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल तर भावना इथून आपला इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर भावना आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि भावना पुढे आल्यानंतर आपण एक सिंगल इमेज ॲड केले त्या फक्त आणि फक्त भावना एका इमेजला भावना आपला इफेक्ट नंबर भावना 1 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर भावना पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर भावना आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती येऊन इथून थोडंसं भावना पुढे यायचं आहे. तर भावना इथून आपण इमेजेस स्टार्ट केलेल्या आहे, भावना इथून आपण कंटिन्यू इमेजेस ॲड केलेले आहेत. तर भावना इथेसुद्धा आपली पहिली जी इमेज आहे त्या पहिली इमेजला फक्त भावना आपल्या इफेक्ट नंबर 2 भावना पेस्ट करायचं आहे. इथून भावना एकदम भावना छोटे छोटे इमेजेस आहेत त्याच्या मागची पहिली इमेज त्या पहिली इमेजला फक्त भावना आपल्या इफेक्ट नंबर 2 भावना पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचं भावनो आणि कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून थोडंसं भावना पुढे यायचं आहे. त्यानंतर भावना या ज्या लहान लहान इमेजेस आहेत त्या लहान लहान इमेजेसला भावना पटपट भावना आपला इफेक्ट नंबर 3 भावना पेस्ट करायचा आहे. इथल्या भावना एवढ्या ज्या 5-6 इमेजेस आहेत टोटल भावना इथे 7 इमेजेस आहेत भावना टोटल. तर या भावना ज्या 7 इमेजेस आहेत त्या लहान लहान 7 इमेजेसला पटपट भावना आपला इफेक्ट नंबर 3 भावना पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा भावना आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर भावना आपल्या बीटमार प्रोजेक्टवरती येऊन थोडंसं भावना आपण पुढे येऊया. तर भावना या लहान लहान इमेजेसला तर भावना आपण पटपट भावना आपला इफेक्ट नंबर 3 दिलेला आहे. तर भावना त्याच्यानंतरच्या 2 इमेजेसला भावना आपला इफेक्ट नंबर भावना 4 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर भावना एक इमेज सोडायचे त्याच्यानंतर पुढच्या 2 इमेजेसला भावना आपला इफेक्ट नंबर 4 भावना पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर एक सोडायची त्याच्यानंतर भावना पुढच्या 2ला अशा प्रकारे भावना शेवटपर्यंत करायचं आहे. 2 इमेजेसला द्यायचं त्याच्यानंतर एक इमेज सोडायची अशा प्रकारे भावना आपला इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर भावना आपला इफेक्ट नंबर 5 इथून भावना कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर भावना आपली बीटमार प्रोजेक्टवरती येऊन इथून थोडंसं भावना फुडायचं आहे आणि भावना आपण मध्ये मध्ये जी एक एक इमेज सोडलेले आहे त्या एका एका इमेजला पटपट भावना आपला इफेक्ट नंबर 5 म्हणजेच आपला लास्ट इफेक्ट भावना पेस्ट करायचा. तर भावना अशा प्रकारे आपला व्हिडिओ काय होईल शेवटपर्यंत भावना इफेक्ट नंबर 5 असे एक एक इमेज आपण जे सोडलेले आहे त्याला भावना पेस्ट करायचा. तर भावना अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होऊन जाईल. व्हिडिओ तर फुल खतरनाक झालेला आहे बघून एकदम विशाड व्हिडिओ झालेला आहे. बर्थडे एडिटिंगवरती हा व्हिडिओ आहे तर भावना इथून शेअरवरती भावना क्लिक करायचा आहे आणि आपला व्हिडिओ भावना इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावना व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भावना व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. भावना एकदम विशाड व्हिडिओ झालेला आहे. तर भावना भेटू एका नवीन आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.